सावधान, विट्याचा बिहार होतोय. नेते शहराची राख व्हायची वाट बघतायत का? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. गेल्या काही दिवसात विटा शहराचा व तालुक्याचा बिहार झालाय. गुन्हेगारीच्या बाबतीत विटा शहराची बिहारच्या पुढे वाटचाल सुरू आहे. शहरात गुन्हेगारीचं प्रस्त जोरदार वाढलं आहे. भर दिवसा कुठेही कधीही आणि कशीही मारामारी केली जाते. कुणाच्याही डोक्यात गज घालणे, चाकू मारणे, गाड्या फोडणे, हल्ले करणे असल्या प्रकारांचा हैदोस सुरू आहे. फाळकूट दादाने शहरभर थैमान घातलं आहे. आया बहिणींना रस्त्यावरून फिरणे मुश्किल झालं आहे. रोड रोमियोंचा धुमाकूळ सुरू आहे. गाडीच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाजात कशाही गाड्या पळवल्या जातात. कॉलेज रोडला तर रोड रोमियो ठाण मांडूनच बसलेले असतात. नेत्यांची याला मुकसंमती आहे तर पोलीस खाते नपुंसक झालं आहे. पोलीस मंडळी केवळ हप्ते गोळा करण्यात व्यस्त आहे. ड्रग्स, गुटखा, मावा, गावठी, वेश्या व्यवसाय, सावकारी आदी दोन नंबरचे सगळे धंदे तेजीत आहे. या धंदे करणाऱ्यांना राजश्रय आहे. नेत्यांचे अनेक बगलबच्चे यात सक्रिय आहेत. पोलीस खाते असून अडचण आणि नसून खोळांबा अशी स्थिती आहे. गेल्या काही वर्षात विटा शहरातल्या पोलीस ठाण्याची अवस्था राजकीय नेत्यांनी ठेवलेल्या बाई सारखी झाली आहे. नेत्यांचे फोन गेले की कारवाईला कुलूप लागले. सटर फटर गुंड मवाली मोकाट सुटतात आणि पुन्हा बेदरकारपणे गुन्हेगारी चालू ठेवतात. नेत्यांचं पाठबळ असल्याने आपलं कुणी काहीच वाकड करू शकत नाही अशी मानसिकता या लोकांची झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर आणि तालुका गँगवारच्या छायेत आहे. काही दिवसांपूर्वी ढवळेश्वरात एकाला रस्त्यावर मारला, त्यानंतर तो विट्यात आला आणि अंतर्गत रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. शहरातले व्यापारी त्रस्त आहेत. शहरभर चौका चौका तुकारांची टोळकी बसतात. मारामारी दमदाटी सतत सुरू असते. या वाढत्या गुंडगिरीच्या भीतीपोटी लोक चिडीचूप आहेत. नेते मंडळी याबाबत धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे. नेते दिसून आंधळे झालेत. असं सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात मुंबई सारखे माफिया राज विट्यात व्हायला वेळ लागणार नाही. स्वच्छता अभियानात विटा शहर देशात पहिले आले. आता गुंडगिरीच्या बाबतीत पण येणार की काय? शहरात वाढणाऱ्या गुंडगिरीच्या कचऱ्याचे काय करायचे, तो कोण साफ करणार हा खरा प्रश्न आहे. नेते यांच्या राजकारणासाठी शहराची राख व्हायची वाट पाहतायत का असा प्रश्न या निमित्तानं पडतो आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी माजवलेले भस्मासूर एक ना एक दिवस नेत्यांनाही डोळी जड झाल्याशिवाय राहणार नाही. आज सामान्य माणूस आणि व्यापारी वर्ग जात्यात असते, पण नेते सुपात आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या झळा त्यांनाही बसल्याशिवाय राहणार नाही. शहरातले व मतदारसंघातले सगळेच नेते या मंडळींना ताकद देताना दिसत आहे. नेत्यांचीच या लोकांना फूस आहे. हे भस्मासूर येणाऱ्या काळात नेत्यांच्या साम्राज्यालाही सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. मतांसाठी आंधळे झालेल्या नेत्यांना जाग येणार की नाही अशाने शहराचा व तालुक्याचा विकासाला कुलूप लागल्याशिवाय राहणार नाही. या शहरात नेत्यांच्याही बायका मुलं राहतात, त्यांच्या कुटुंबावरही इथेच संस्कार होतात याचे भान त्यांनी जरूर ठेवावे. बडवलेले पोलीस खाते कधी जागे होणार? संपूर्ण शहरात व तालुक्यात दोन नंबरचे धंदे तेजीत आहेत. पोलीसवाले यावर काहीच कारवाई करत नाही. पोलिसांच्या आशीर्वादानं सगळं खुलेआम सुरू आहे. तरुण पिढी डोळ्या देखत बर्बाद होताना दिसत आहे. 16-17 वर्षांची पोरं ड्रग्सच्या, गुटख्याच्या, माव्याच्या, मटक्याच्या आहारी जाताना दिसत आहे. पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. जळतंय तर जळू द्या आणि आम्हाला हप्ते मिळू द्या अशी पोलिसांची मानसिकता दिसत आहे. शहराला रामचंद्र घुगे सारखा धडाकेबाज पोलीस अधिकारी हवा आहे अशी भावना सर्वसामान्य माणसांची झाली आहे. गेल्या काही वर्षात अनेक अधिकारी आले आणि गेले, पण शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला कुणी आळा घालू शकला नाही. बडवलेल्या बैलासारखी अवस्था पोलीस ठाण्याची झाली असल्याची मानसिकता सर्वसामान्यांची झाली आहे.
पोलीस दोन नंबर वाल्यांच्या नेत्यांच्या मिठाला जागणार की वर्दीला प्रामाणिक राहणार हा खरा प्रश्न आहे. विटाचा पोलीस वाढत्या गुंडगिरीला आळा घालणार का, पोलीस खात्यात भरती होताना घेतलेल्या शपथेला जागणार का हा खरा प्रश्न आहे.